तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती. या चॅनलवरती तुम्हाला जनरल नॉलेज मिळत राहील फिटनेस आणि हेल्थ विषयी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे वजन कमी करण्याचे 6 टिप्स, म्हणजे 6 उपाय सांगणार आहे. आणि त्या उपायाबरोबर तुमचं वजन तर कमी होईलच, पण त्याचबरोबर तुम्ही जर थोडा थोडा वर्कआउट ट्राय केला तर तुमचं मसल गेनिंगही होईल. म्हणजे आजच्या या 6 उपायाने तुमचं मसल गेनिंगही होऊ शकतं आणि फॅट लॉसही होऊ शकतं, जर तुम्ही थोडासा वर्कआउट ट्राय केला तर. आणि जर फक्त या तुम्ही 6 ट्रिक ट्राय केल्या तर फक्त तुमचा फॅट लॉस होईल. तर उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग पहिला उपाय तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही नाश्ता करता त्यावेळेस तुमच्या दररोजच्या नाश्त्यामध्ये तुम्हाला अंडी घ्यायची आहेत, उकडलेली अंडी खायची आहेत. तर ती कशासाठी, तर अंड्यामध्ये व्हिटॅमिन B12 असतं जे तुमचं टेन्शन कमी करण्याचं काम करतं. तसेच अंड्यामध्ये पॉलिसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम करतात आणि त्याचबरोबर गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्याचं काम करतात. तसेच अंड्यामधून तुम्हाला ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मिळतात जे कोलेजन लेवल वाढवण्यासाठी आणि तुमच्या स्किनसाठी चांगले असतात. तसेच अंड्यामध्ये तुम्हाला प्रोटीन्स आणि फॅट्सचं प्रमाण जास्त भेटेल, म्हणजे हे दोन न्यूट्रिएंट जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे काय होईल की वजन कमी होण्यास तुम्हाला मदत होईल. आणि अंडे हे एक सर्वगुण संपन्न आहार आहे असंही मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला दिवसभर जर एनर्जेटिक राहायचं असेल तर अंडी खायला सुरुवात करा आणि तेही नाश्त्यामध्ये. तसेच दिवसभर जी तुमच्या शरीराची झीज होते ते भरून येण्यासाठी अंडे गरजेचं आहे. आणि अंड्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे तुमच्या शरीरावर चरबी कमी होण्यास मदत होते. म्हणजे शरीरातील चरबी बनणारच नाही जर तुम्ही अंडी दररोज नाश्त्यामध्ये खाल्ली तर, कारण की त्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी असतं आणि कार्बोहायड्रेट्समुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, त्याचबरोबर आपल्या शरीराची चरबीही वाढते. तर वजन कमी करण्यासाठी दुसरा उपाय जो आहे तो आहे सलाडचा. तुम्हाला रात्रीच्या वेळेस, म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला सलाड्स घ्यायचे आहेत. ते कशासाठी, तर ज्यावेळेस तुम्ही रात्रीचं जेवण घेता त्यावेळेस तुम्हाला एनर्जीची गरज नसते. संध्याकाळच्या वेळेस तुम्ही काशा खांदायला जात नाही किंवा पाट्या उचलायला जात नाही. एखादा चोरीचं काम करत असेल तर त्याला संध्याकाळी जास्त एनर्जीची गरज असेल. जर तुम्ही चोरी करत नसता तर तुम्ही संध्याकाळी सलाड्स घेऊ शकता, कारण एक्स्ट्रा एनर्जीची गरज ज्यावेळेस कार्बोहायड्रेट्सची गरज पडते, म्हणजे इन्स्टंट एनर्जीसाठी. आणि संध्याकाळी जर तुम्ही काही काम करत नसता, निवांत झोपणार असता, तर तुम्ही कार्बोहायड्रेटवरती कशाला डाएट घेताय, गपचूप आपले सलाड्स खायचे आणि त्यामधून मिळणारे प्रोटीन आणि फायबरचा आपल्या शरीरासाठी उपयोग करून घ्यायचा. त्यामुळे तुमचे शरीरही बनेल आणि फॅटही कमी होईल. तर ते कसं मी आता तुम्हाला सांगतो. सलाड्समध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं जे तुमच्या शरीरासाठी चांगलं असतं, त्यामुळे तुमच्या मसल्स वाढतात आणि बाकीचेही फायदे होतात. त्याचबरोबर फायबर जे आहे ते काय करतं की तुमच्या गट हेल्थला सुधारतं आणि त्याचबरोबर तुम्हाला गॅस्ट्रिकचा प्रॉब्लेम होऊ देत नाही आणि फायबर लवकर पचत नाही, त्यामुळे तुम्हाला बाकीचे प्रॉब्लेम होत नाही. आणि तुमची गट हेल्थ जर चांगली राहील तर तुम्हाला बाकीचे प्रॉब्लेमही होणार नाहीत. तर विचार करा हा उपाय करणार का नाही. जर तुम्हाला गॅस्ट्रिकशी रिलेटेड किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड आणखी काही त्रास असतील तर तुम्ही एकदा फायबरवाली डाएट घेऊन बघा. आणि ही प्लास्टिक फायबरविषयी मी तुम्हाला माहिती देत नाही, नाहीतर प्लास्टिक फायबर खायला सुरुवात करतील काही काही ज्यांचे डोके जास्त चालते ते. तर मी न्यूट्रिएंट फायबरविषयी बोलत आहे, हेही देणार ठेवा. तर वजन कमी करण्यासाठी तिसरा उपाय जो घेऊन आलेला आहे तो आहे कोल्ड्रिंक विषयी. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला कोल्ड्रिंक्स सोडाव्याच लागतील. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी साखर सोडू शकता, मीठ सोडू शकता, गोड खाणे सोडू शकता आणि परत तुम्ही कोल्ड्रिंक घेत आहात, काय फायदा आहे त्याचा तुम्हाला मी सांगतो. जे तुम्ही 10-20 रुपयाची जी कोको कोला असेल किंवा कोणताही कोल्ड्रिंक घेत असाल तर त्यामध्ये 10-12 चमचे साखर असते. आणि तुम्ही घरची साखर सोडताय, त्याचबरोबर गोड खाणं सोडताय, मीठ सोडताय आणि बाहेर जाऊन एक एवढ्याशा बाटलीतनं 17-18 चमचे साखर खाताय, काय तुमचा उपयोग आहे बाकीचे सगळे उपाय करून. जर तुम्हाला यातनंच जेवढं पाहिजे तेवढं फॅट मिळत असेल, म्हणजे शरीरावरचं फॅट विषयी बोलत आहे मी, डायट फॅट विषयी बोलत नाही, हाही पॉईंट देणार ठेवा. तर तुमचा एवढं सगळं करून काय फायदा आहे, तर तुम्हाला सांगतो मी काय काय होतं कोल्ड्रिंकमुळे. कोल्ड्रिंकमुळे तुम्हाला हृदयाचा त्रास होऊ शकतो, तुमचं हृदय कमजोर होतं. त्याचबरोबर एका 20-25 रुपयाच्या कोल्ड्रिंकच्या बाटलीमध्ये तुम्हाला 15-16 चमचे साखर भेटते. आणि त्या साखरेचं प्रमाण करण्यासाठी, कमी करण्यासाठी आणि जाणवू नये यासाठी आणखी केमिकल्स मिक्स केलेले असतात. ते तुमच्या दातासाठी हार्मफुल असतात. तुमच्या शरीरातील कॅल्शियमचं ऑब्झॉर्बेशन कमी होतं, त्यामुळे तुमचे हाडे ठिसूळ व्हायला सुरुवात होते, दात खराब व्हायला सुरुवात होतात. त्याचबरोबर कार्डिओवॅस्क्युलर आणि हार्ट डिसीजही तुमचे वाढतात या कोल्ड्रिंकमुळे. तर कोल्ड्रिंक पिणं चांगलं आहे का वाईट आहे विचार करून कमेंट करून मला सांगा. तर हाही उठा उपाय आहे की मी तर असं सांगेन की सजेस्ट करेन की कोल्ड्रिंक सोडून द्या जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर.
चला तर मी आता तुम्हाला चौथा उपाय सांगतो, तो आहे पाण्याशी रिलेटेड, म्हणजे सगळ्यात स्वस्त उपाय आहे हा। तुम्हाला दिवसभर जितके होता येईल तितके जास्त पाणी प्यायचे आहे, ते कशासाठी? तर ते तुमच्या स्किनसाठीही चांगले आहे, हे असे डिस्टर्ब होत राहतं, त्यामुळे माझ्या बोलण्यावरती कॉन्सन्ट्रेशन करा, माझ्या माहितीवरती कॉन्सन्ट्रेशन करा। तर हे कशासाठी? तर तुमच्या शरीरातील जे टॉक्सिक मटेरियल आहे ते बाहेर निघून जावं यासाठीही गरजेचं आहे पाणी पिणं, आणि पाण्यामुळेही तुमच्या शरीरातील डिहायड्रेशन होत राहतं आणि वॉटर होल्ड करण्याची कपॅसिटी जी आहे ते वाढल्यामुळेही वजन वाढतं। तर ते वॉटर रिटेन्शन किंवा शरीरातील जे पाण्याचं प्रमाण आहे किंवा शुद्धतेचं प्रमाण आहे ते वाढावं, शरीरातील गरमी कमी व्हावी, आणि त्याचबरोबर शरीरातील टॉक्सिक मटेरियल जे आहे, जी शरीरातील घाण आहे ती निघून जावी, यासाठीही पाणी पिणं गरजेचं आहे, आणि यामुळेही तुमचं वजन कमी होऊ शकतं। वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीमुळेही तुमचं वजन वाढू शकतं, ही गोष्ट ही ध्यानात ठेवा। तर आजच्या या व्हिडिओची पाचवी टिप जी आहे तीही भरपूर इंटरेस्टिंग आहे, म्हणजे खूपच इंटरेस्टिंग आहे। आपल्याला काय करायचं आहे, वजन कमी करायचं आहे म्हणून ज्यावेळेस तुम्ही दोन टाईम जेवत असाल किंवा एक टाईम जेवत असाल, तुम्हाला 6 ते 7 वेळा जेवायचं आहे आणि यामुळेही तुमचं वजन कमी होईल। मी सांगतो ना, गॅरंटीने सांगतो की तुमचं वजन कमी होईल जर तुम्ही माझा हा उपाय ट्राय केला तर। म्हणजे कसं करायचं आहे, एका वेळेस जर तुम्ही समजा दिवसातून 2 वेळा जेवता आणि ज्यावेळेस तुम्ही 6 चपात्या खात आहात, देण्यात ठेवा माझी ही गोष्ट, जर तुम्ही दिवसातून 2 वेळा जेवता आणि तिथं 6 चपात्या खाताय, तर तुम्ही तिथं 3 वेळा जेवा आणि 7 चपात्या खावा। म्हणजे एका वेळेस 2, परत दुसऱ्या वेळेस 2 आणि तिसऱ्या वेळेस 2, अशा 6 चपात्या खावा। जर तुम्ही 2 वेळेस 6 चपात्या खाता तर 3 वेळेस 6 चपात्या खावा, तरीही तुमचं वजन कमी होईल हळूहळू, कारण इन्सुलिन यावरती भरपूर इफेक्ट करतं, तुमच्या शरीरातील ब्लड शुगर लेवल्स यावरती भरपूर इफेक्ट करतात। आणि ते कसं होतं जर हे सायंटिफिकरित्या जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा, प्रॉपर सायंटिफिकरित्या मी तुम्हाला सगळे एक्सप्लेनेशन देईन त्यामध्ये। तर माझ्या आजच्या व्हिडिओची गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्हाला थोडं थोडं जेवायचं आहे पण जास्त वेळा जेवायचं आहे, म्हणजे मिल्सला डिवाइड करायचं आहे। जर समजा तुम्ही 2 वेळा जेवताय तर तुम्हाला 4 वेळा जेवायचं आहे, पण तितकं जेवायचं जितकं तुम्ही 2 वेळेस जेवता। त्यासाठी तुम्ही 2 वेळेस किती खाता हे तुम्हाला पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे। तर पाचवी टिप जी आहे ती अशी आहे की एका वेळेस भरपूर खायचं नाही, जेवणाला डिवाइड करून थोड्या थोड्या अंतरानंतर थोडं थोडं जेवण करायचं आहे। तर आजच्या व्हिडिओचा 6वा आणि लास्टचा जो उपाय आहे तो आहे अवॉइड जंक फूड्स, म्हणजे जे जंक फूड्स आहेत ते तुम्हाला सोडून द्यायचे आहेत। आता इथे काय काय जण म्हणतात की मी तर दिवसातून एकदाच फक्त एक वडापाव खातो किंवा एखादी जंक फूडमधली एखादी गोष्ट खात असेल, पण तू 3 वेळा जेवढं जेवतो आणि 3 वेळा जेवढं फॅट वाढतं तेवढं एका वडापावनं किंवा जंक फूडनं फॅट वाढतं, मग तू खातोय कशासाठी? विचार करून मला उत्तर दे, किंवा वयस्कर असतील तर उत्तर द्या। आणि मी तुम्हाला सांगतो की जंक फूडमध्ये तुम्हाला कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढतं, कार्बोहायड्रेट इन्स्टंट एनर्जीसाठी चांगलं असतं, पण ज्यावेळेस जंक फूड तुम्ही खाता तर त्यामध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट्स किंवा जे कार्बोहायड्रेट, कसं सांगू मी तुम्हाला, जे बॅड कार्बोहायड्रेटच्या कॅटेगरीत येतं ते कार्बोहायड्रेट तुम्ही खात आहात, त्यामुळे तुमचं वजन भरपूर प्रमाणात वाढतं जे तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही। आणि ते कार्बोहायड्रेट खाण्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीर ताकद वाढते असं वाटत असेल तर पूर्णपणे चुकीचं आहे, फक्त फॅट वाढतं, थोड्या वेळासाठी एनर्जेटिक जाणवतं तुम्हाला, पण पूर्णपणे तुमचं शरीर खिळखिळा करून टाकतं, खराब करून टाकतं, ताकदही वाढत नाही, थोड्या वेळासाठी, फक्त थोड्या वेळासाठी एनर्जी जाणवते, तीही काही कामाची नसते, नंतर तुम्हाला त्याच्या डबल ट्रिपल 3 ते 5 पटीने तुम्हाला कमजोरी जाणवायला चालू होते जंक फूड्समुळे। तर जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि स्वतःला हेल्दी ठेवायचं असेल तर पहिल्यांदा जंक फूड खाऊ नका, जंक फूड टाळा, घरी जावा, घरचं जे काय आहे ते खावा, दूध पनीर वगैरे असल्या गोष्टी खावा जर शाकाहारी असाल तर, आणि मांसाहारी असाल तर अंडी मासे मटण असल्या गोष्टीही खावा, ज्यामुळे तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहील आणि ताकद मिळेल आणि भरपूर वेळ तुम्ही जवान राहाल। तर अशा आणखी टिप्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जंक फूड खाऊन करू नका, जंक फूड खात नसाल तरी करा आणि करत असाल तरी पण खावा, सबस्क्राईब करा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।